जम्मू काश्मीर आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव यासह सुरत अमेठी येथील निष्पाप मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ काल यवतमाळ जिल्ह्यातील उमेरखेडच्या ढांकी येथे मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात अनेक नागरिक व सर्व पक्षीयांचा सहभाग होता. देशात अनेक ठिकाणी बालिकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना असून या अत्यंत अमानुष घटनांनी संपूर्ण भारतभर क्लेश व्यक्त करण्यात येत आहे. उमेरखेड तालुक्यातील ढांकी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून मूक मोर्चाला सुरुवात झाली. मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करीत हा मोर्चा पोलीस चौकीवर धडकला. पिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश राऊत यांना मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी येथील व्यापाऱ्यांनी आपापले व्यवसाय दिवसभर बंद ठेवून कडकडीत बंद ठेवला होता. मोर्चात सर्व धर्मीय नागरिक सर्व पक्षीयांचा सहभाग होता. कठुआ उन्नाव अमेठी सुरत येथील निष्पाप मुलीवर अत्याचार करून त्यांचा निर्घृण खून करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली. ढांकी बंदचं जे आवाहन करण्यात आलं जम्मू काश्मीर आणि युपी येथे झालेल्या बलात्काराविषयी आज आम्ही याचा निषेध म्हणून एक घटनेचा निषेध म्हणून आज ढांकी कडकडीत आम्ही बंद पाडली. या बंद मध्ये व्यापारी वर्ग, दुकानदार, पत्रकार, इतर सामाजिक संघटना, ढांकी येथील समाज बांधव व हिंदू बांधव सगळे नागरिक आम्ही आज बंद पुकारला आहे. याच्यासाठी की या मर्डरमया जे कांड झालं, जे बलात्कार झालं याच्या मागे जे राजकीय कोणी असून कोणी आमदार आहे कोणी पक्षाचे, पक्षाचं काही मी नाव घेत नाही, पण ते यायला जे खतपाणी घालणारे आमदार आहे या चार लोकांना तर आधी फाशी झाली पाहिजे, पण यायच्या मागचे जे सूत्रधार आहे जे या आरोपीला जे त्याच्या सुरक्षासाठी जे समोर येतात यायला सुद्धा फाशी द्यायला पाहिजे सरकार. हे आमची अशी मागणी आहे गावकऱ्याची. याच्यासाठी आज आम्ही बंद पाडला होता. आज आम्ही राऊत साहेब ठाणेदार यांना निवेदन सुद्धा दिले. आमचा आज शांततेत मोर्चा निघाला. आज ते मोर्चाचा एंड पोलीस स्टेशन ठाणकी येथे एंड. मोर्चाच्या समारोप प्रसंगी मृत झालेल्या बालिकेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मोर्चाच्या दरम्यान बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश राऊत, एलसीबीचे एपीआय सूरज बोंडे, पीएसआय खंदारे, रवी गीते यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. प्रतिनिधी बंती फुलकोडवार, समाशील न्यूज, ढांकी, उमरखेड.